मुलांनो, आपल्याला एक कवितेचा प्रश्न असतो आणि प्रश्न दुसरा आ असा बोर्डाला प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 मार्कासाठी कवितेवरचे प्रश्न असतात. यामध्ये आपल्याला 2 कविता दिलेल्या असतात आणि कोणत्याही एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची असते आणि ती 4 मार्कासाठी असतात. ते मुद्दे किती आहेत? 8 मुद्दे आहेत. या 8 मुद्द्यांपैकी 3 किंवा 4 मुद्दे तुम्हाला विचारले जातील आणि त्या 4 मुद्द्यांवर तुम्हाला 4 मार्कांची कृती सोडवायची आहे. तर या 8 मुद्द्यांपैकी कोणतेही मुद्दे विचारले जातील म्हणून 8 मुद्द्यांचा प्रत्येक कवितेचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. बघा, तुम्हाला कविता दिलेल्या असतील, त्या कवितेपैकी ज्या कवितेबद्दल तुमचा चांगला अभ्यास झालेला आहे त्या कवितेची कृती सोडवायची आहे. तुम्हाला पहिला मुद्दा विचारला असतो कवी किंवा कवयित्री, त्या कवीचे कवितेचे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे, त्यांचं नाव तुम्हाला या मुद्द्याच्या समोर लिहायचं आहे आणि ही कृती तुम्हाला 1 मार्कासाठी असते. 1 गुणासाठी फक्त तुम्हाला एवढं लिहायचं आहे म्हणून प्रत्येक कवितेचे कवी आणि कवयित्री पाठ करून ठेवायचं. त्यानंतर दुसरा मुद्दा असतो कवितेचा विषय. तुम्हाला त्या कवितेमध्ये एखादी, उदाहरणार्थ तुम्हाला वस्तू ही कविता शिकवलेली आहे, तर ही वस्तू कवितेचा विषय काय आहे, काय सांगितलं आहे त्या कवितेमध्ये, तर त्या कवितेमध्ये आपल्याला माहिती आहे की वस्तू कवितेमध्ये वस्तू आणि मनुष्य, मानव आणि वस्तूंचं नातं कसं जवळीकतेने निर्माण केलेलं आहे कवीने, ते आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे वस्तू ह्या निर्जीव जरी असल्या तरी त्यांना माणसाप्रमाणे मन असतं आणि त्यांना तसंच प्रेमाने आणि आपुलकीने वागवायचं आहे हे या कवितेत सांगितलेलं आहे. त्यामुळे कवितेचा विषय आपल्याला आपल्या शब्दामध्ये 2 वाक्यामध्ये लिहायचा आहे. ही सुद्धा कृती आपल्याला 1 मार्कासाठी विचारली जाते. त्यानंतर कवितेतील शब्दांचे अर्थ. या कृतीमध्ये काय असतात, त्याच कवितेतले तुम्हाला 2 शब्द विचारलेले असतात, त्या शब्दांचे सरळ अर्थ लिहायचे आहे. जसं या कवितेमध्ये निष्कासित हा शब्द आलेला आहे. निष्कासित करणे म्हणजे त्या वस्तूला जागेवरून हलवणे, बाजूला करणे, म्हणून निष्कासित हा शब्दाचा अर्थ. स्नेह हा शब्द आहे. स्नेह म्हणजे प्रेम, कृतज्ञता, ही भावना जी आपुलकीची भावना, आदर करण्याची भावना आहे. अशा प्रकारे शब्दांचे, कोणतेही 2 शब्दांचे तुम्हाला अर्थ लिहायचे आहे आणि ही सुद्धा कृती तुम्हाला 1 मार्कासाठी विचारली जाते. त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश. कवितेतून कुठला संदेश मिळतो? पुन्हा पुन्हा आपल्याला त्या कवितेचं, त्या कवितेचा भावार्थ जेव्हा तुम्ही समजून घ्याल, कोणतीही कविता असो, ती कविता जर पूर्णार्थाने तुम्हाला समजली, तिचा भावार्थ समजला, तिची मध्यवर्ती कल्पना समजली, त्या कवितेतून कोणता विचार मांडला आहे हे समजलं की तुम्ही हे सगळे प्रश्न लिहू शकता. कवितेतून मिळणारा संदेश कोणता? या कवितेतून आपल्याला काय संदेश दिलेला आहे? तर या कवितेतून वस्तूंना मन असतं, वस्तूंनाही भावना असतात, वस्तूंनासुद्धा सहानुभूतीने आपुलकीने वागवायचं असतं आणि वस्तूंवर प्रेम करायचं. जर वस्तूंवर आपण प्रेम केलं तर त्या वस्तूसुद्धा आपल्यावर प्रेम करत असतात आणि इतका चांगला संदेश कवीने या कवितेतून दिलेला आहे. म्हणजे त्या वस्तूंना असं आपण काय करतो, वस्तूंना तोडून टाकतो, वस्तूंशी व्यवस्थित वागत नाही, काम झालं की फेकफाक करतो, तशा प्रकारे करायचं नाही. कवीने या कवितेत असंच सांगितलेलं आहे की वस्तूंवर प्रेम करा, म्हणजे त्या वस्तूही तुमच्यावर प्रेम करत असतात. जरी निर्जीव असल्या तरी मन आहे असं जर आपण वस्तूंशी वागलो तर त्या वस्तूही आपल्यावर प्रेम करत असतात, आपुलकीने वागत असतात आपल्याशी, असं कवीने या कवितेतून संदेश दिलेला आहे. त्यानंतर चा मुद्दा आहे कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. तर मुलांना आपली जी कविता असते ना, त्या कवितेमध्ये कवीचा परिचय आणि कवितेचा सारांश दिलेला आहे वरती पहिल्याच पानावर दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे भाषिक वैशिष्ट्य. आता ही जी कविता आहे ही मुक्तछंदातली आहे. कवितेचा जो प्रकार आहे ही मुक्तछंदातली कविता आहे आणि कवितेची भाषिक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोप्या भाषेत
कवीने आपले विचार सांगितलेले आहे, त्यामुळे कविता ही समजायला सोपी आहे। अतिशय सोप्या भाषेत आणि साध्या शब्दामध्ये मोठं तत्व कवीने या कवितेत सांगितले आहे, त्यामुळे ही कविता अगदी मनाला भिडणारी आहे, सहज समजणारी आहे आणि वस्तू आणि मानव यांच्यातली संवाद याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे। ही भाषिक वैशिष्ट्य आपल्याला लिहायची आहे। त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेतून कुठला विचार व्यक्त केला आहे पुन्हा पुन्हा तेच आपल्याला लिहावं लागणार आहे। निर्जीव वस्तू जरी असल्या तरी निर्जीव वस्तूला मन असतात, भावना असतात, संवेदनशीलता असतात, त्यांच्याशी आपुलकीने वागायचं असतं, आत्मीयतेने वागायचं असतं। हेच विचार या कवितेतून मांडलेले आहे आणि हा विचार आपल्याला आपल्या शब्दामध्ये असा जर मुद्दा आला तर आपल्याला लिहायचा आहे। त्यानंतर दिलेल्या ओळींचा अर्थ, कधी कधी काय होतं, हा जर मुद्दा दिला तर दिलेल्या दोन ओळी तुम्हाला दिल्या जातील, त्या ओळींचा साधा अर्थ लिहायचा आहे। जसं कवितेमधल्या दोन ओळी मी सांगते, वस्तूंनाही वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। ह्या दोन ओळी आहेत, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे जर वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। वस्तू निर्जीव असेल, तिला मन नसेल, पण आपण त्यांनाही मन आहे असं जर त्या वस्तूंशी वागलो, आपणही जर वस्तूंवर प्रेम केली, त्यांनाही माया दिली, त्यांच्याशी चांगलं वागलो तर त्यांनाही आनंद होतो, त्याही सुखावतात, असा त्या ओळीचा साधा अर्थ आपल्याला लिहायचा आहे। आणि आठवा मुद्दा आहे कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण। तर मुलांना हा मुद्दा विचारला जाऊ शकतो, मागच्या वर्षीसुद्धा विचारलेला होता। याच्यामध्ये तर सरळ कविता तर सगळ्या आवडण्यासारख्याच आहे, त्यामुळे आपण लिहूनच टाकायचं की ही कविता मला खूप आवडलेली आहे, कविता समजायला सोपी आहे, कवितेतून चांगले विचार व्यक्त केलेले आहे, कविता अगदी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केलेला आहे, आणि एक थोडासा कवितेचा सारांश आपण लिहून टाकायचा। आणि नाविन्यपूर्ण अशा भावना, म्हणजे वस्तूबद्दल सांगते मी की वस्तू कवितेतून कवीने अगदी नाविन्यपूर्ण भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहे, त्यामुळे ही कविता मला आवडलेली आहे। अशा प्रकारे या मुद्द्याचं आपण स्पष्टीकरण लिहायचं। तर हे जे चार कवी चौथ्यापासनं तर आठव्यापर्यंतचे जे मुद्दे आहे हे सगळे 2 मार्कांसाठी विचारले जातात। तर परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं, एक तर 1-1 मार्काच्या 2 कृती आणि 2 मार्काची 1 कृती येणार, किंवा 2-2 मार्काच्या 2 कृती येऊ शकणार। म्हणून तुम्ही ह्या 8 मुद्द्यांचा विचार करून तो प्रश्न तयार करून ठेवायचा। तुम्हाला 7 कवितांचा अभ्यास करायचा आहे आणि 7ही कवितांच्या अशा कृती तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत। तर वस्तू या कवितेची कृती तुम्ही सोडवून ठेवा या मुद्द्यांच्या आधारे।